पहिला प्रॅक्टिसला जाऊया, भरपूर लेट झाल्या तुम्हाला वरती जाऊन सांगतो सगळं आज काय आहे ते। नमस्कार मंडळी, जय गणेश, मी साहिल माळिक, मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आज 27 तारीख आहे आणि लालबागमध्ये आगमन सोहळे चालू झाले आहेत। लालबाग परायमध्ये इकडे आपले वर्कशॉप आहे, तुम्हाला माहिती असेल तर सर्व मोठ्या मोठ्या बाप्पांचं। हा इकडे पण बाप्पा आहे, बाप्पा आहे, ऑफिसच्या इकडे आलो आहे आम्ही, दिपूला झालेले आहेत। तर इकडे आपल्या ऑफिसच्या इकडे पण कारखाना आहे। तर लालबाग परायमध्ये गणेशोत्सवाचा थोडक्यात तुम्हाला ट्रेलर बघायला मिळेल आजपासून। तर आज आपला मेंटेनन्स पण आहे थोडासा, आपल्याला प्रॅक्टिसला बोलवलं पण इकडे मेंटेनन्स करायचं म्हणून सांगायचं। तर मग आता बघूया कसं काय काय, पण आज काय दोघीच्या महागणपतीचं आगमन आहे, ग्रँड रोडच्या राजाचं आगमन आहे, तर ते सगळं पण तुम्हाला मी दाखवतो। आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा। आता 1:15 ऑफिस जवळ आलोय, 3 वाजता गणपती निघणार आहेत, म्हणजे 3 वाजता बँजो वगैरे चालू होणार आहेत। बघूया कसं काय ते। हा बघा, हा बघा येड्यांच्या जत्रेतला माणूस कशाला उन्हात बबलाचा बोलला, गम लावलाय। ठीक आहे समरिया, चांगलंय। तर ऑफिस मध्ये आलोय, इकडे प्रॅक्टिसला बोलून मेंटेनन्सला बोलवलंय, परत गुंडा बनवलंय, प्रॅक्टिसला बोलले आणि मेंटेनन्सला बोलवलंय, प्रॅक्टिस बोलले। हा मला फोन करून सांगतो लवकर आहे प्रॅक्टिस चालू करायची। तरी ते पाठीमागे मंदिरावर आपलं एक वेगळं नवीन काहीतरी ट्राय चा प्रयत्न चालू आहे, सरप्राईज म्हणजे तुमच्यासाठी, तसं तिथे काम चालू आहे काहीतरी। मैं तो टूट गया, टूट गया मैं तो। पेंटर यश नवीन कॉन्सेप्ट दीपू दर्जी रस्ता आणायला आले लोक, मी जॉनी दादा आणि साहिल संजय मध्ये जाऊया परत ऑफिस जवळ, माझा उपवास आहे, त्यांना समोसे घेतले, नाश्ता वगैरे करून झालेला आहे, आता वाजतायत 5 वाजलेत, जाऊया आपण आता बाहेर बँजो बघायला, इथे थोडं काम चालू आहे। चौकीचा महागणपती
कामासाठी काम चोर एक नंबरचा कुठलंही काम सांगितलं का टिंगल टवळ्याकडे सगळं येते पण दाखवत नाही त्यावरती पूर्ण सीझन आम्ही याला टाळ वाजवायला येणार आज गाडी घेतणार आहे फक्त आणि टाळ बस पावसाने हजेरी लावली आहे इथे आगमनाला पाऊस बघा यांचा सोडा पाऊस बघा 5 मिनिटं पाऊस आला पूर्ण पाणी पाणी करून झाला पुरायलाय पुरायलाय पाऊस गेला बाबा जमतो बाबा जमतो बाबा जमतो बाबा का चिंता म्हणता त्यांच्या समोर भेटतात तुम्हाला फ्रीज वरती बाई काढले अच्छा ठीक है ठीक है ठीक है समरिया काम आहे हिमांशु दादाचं थोडस काम आहे इकडे मी चाललोय मी आणि ओबामा येतोय आमच्या बरोबर मागे लागून तुम्हाला दाखवतो कुठे चाललोय तर आपल्या इकडचा टॉपचा व्ह्यू बघा एकदम आता 46 व्या मायावर आहोत आम्ही लालबाग मार्केट बघा परत आलो आम्ही काय दोघीला आता इकडे जाऊया आपण आता पुढे बँजो बिंजो वगैरे जरा ऐका भेटतं आपल्याला बघायला
वाजलेत पावणे दहा, आता आपण जाऊया घरी. तर मंडळी आलो आता घरी, 10 रात्रीची. सो भरपूर मजा आली आज आगमनाला, एकदम छान बाप्पाची मूर्ती होती आणि काया चौकीचा महागणपती या मंडळांनी पण भरपूर छान देखावे वगैरे तिकडे आपल्याला दाखवले, सगळे कल्चर्स वगैरे तिकडे दाखवलेले, म्हणजे भरतनाट्यम वगैरे तुम्ही आपल्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल. आपल्याला जास्त काही शूट करताना आलं बिकॉज आपल्याला मेंटेनन्सलाच तिकडे 5 सगळी आपली कामं वगैरे चालू आहेत, आपलं सीझन चालू होणार त्यासाठी सगळी आपली तयारी चालू आहे. तर त्याच्यामध्येच आपल्याला 5 आणि त्याच्यानंतर आपण गेलो तिकडे आगमनाला वगैरे. बाप्पाची मूर्ती तर एकदम सुबक आणि सुंदरच होती, एकदम बघत राहावं असं वाटत होतं बाप्पाला. तरी तर सुरुवात झाली आत्ताशी लालबाग परायमध्ये आणि असंच होणार आहे अजून, आपण तुम्ही व्लॉग बघालच. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक खूप चॅलेंजिंग टास्क होता आपल्यासाठी बिकॉज भरपूर गर्दी होती आणि एवढ्या गर्दीत शूट करणं हे सोपं नसतं आज मला समजलं. मी तर नेहमी गाडीवरूनच शूट करतो, वरतूनच शूट करतो, त्याच्यामुळे काय एवढं समजून येत नाही. पण जे आपले यूट्यूबर भाऊ वगैरे आहेत ते एवढ्या गर्दीत कसे शूट करतात ते मला आज समजलं, कारण की एवढी गर्दी असते, धक्काबुक्की वगैरे, त्यात परफेक्ट शूट मिळत नाही. आज तुम्ही बघितलं असेल ते फटाके लावले तेव्हा, आम्हाला तो शॉट घ्यायचा होता आणि ते फटाके पूर्ण अंगावर येत होते, तरी जॉनी दादा मला पकडून तिकडे मिठी मारून उभा होता बिकॉज कोणाचा धक्का वगैरे लागू नये. आणि तसा तो आम्ही शूट घेतलेला. आणि हे सगळे फटाके आमच्या अंगावर येत होते, लोक आजूबाजूला पाहतायत वगैरे, तरी एवढ्या रस्त्यात भर गाड्या बिड्या येत असताना आम्ही तो शॉट घेतलेला आहे. आणि बरेचसे तसे शॉट आहेत गर्दीमध्ये घेतलेत एकदम. आय होप तुम्हाला आवडलेच असतील. तर जेवढे पण आपले यूट्यूबर भाऊ वगैरे आहेत त्यांना खरंच सल्यूट आहे, एवढ्या तुम्ही गर्दीत आमच्यासाठी शूट करता. आणि आता आपले शो पण चालू होणार आहेत, तर अशाच व्लॉगसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 3 आपल्या 3 पहिला शो आहे गिरणगावचा राजा, सगळ्यांनी नक्की यायचं आहे गिरणगावच्या राजाला. लालबाग मार्केटपासून आपण सुरुवात करणार आहे. आज जो व्लॉगमध्ये तुम्हाला पट्टा दिसला त्याच पट्ट्यात आपण वाजवणार आहे. तर सो तुम्ही या सगळ्यांनी, तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया असेच एका नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. आलाय सीन आलाय मारताना.